संसर्गजन्य रोगाला वैतागलेल्या आणि दुर्गंधीयुक्त घाणीच्या साम्राज्यात राहणाऱ्या धुळे शहरातील मोगला येथील प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांनी आज संबंधित मनपा प्रशासनावर चांगलाच रोष व्यक्त केला। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील तथा मोगला येथील गवळी वाड्यामध्ये राहणारे हे नागरिक धुळे मनपाला अत्यावश्यक कर भरत असतात, पण त्या बदल्यात मनपा प्रशासनाकडून प्रभागातील नागरिकांना कोणत्याच प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जात नाहीत। या संबंधी मनपा प्रशासनाकडे तोंडी तक्रारी करून देखील मनपा प्रशासनातर्फे दुर्लक्ष होत आहे। मनपा प्रशासनातर्फे स्वच्छता या प्रभागात राबविली जात नाही। सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्क्या गटारी नाहीत, टाकाऊ कचरा टाकण्यासाठी कुंड्या नाहीत, त्यामुळे या परिसरात ठाई ठाई मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। या अस्वच्छतेमुळे व घाणीच्या साम्राज्यामुळे डेंग्यू, मलेरिया, हिवताप आदींसारख्या संसर्गजन्य समस्यांनी असंख्य रहिवासी बाधित झाले आहेत। संसर्गजन्य रोगामुळे या परिसरातील अबालवृद्ध स्त्री पुरुष नागरिक त्रस्त झाले आहेत। तरीही या समस्येकडे मनपा प्रशासन, संबंधित अधिकारी या परिसरातील दुर्दशेकडे पाहायला तयार नाहीत। गटारींचं पाणी रस्त्यावर येऊन आणि घाणीवर डुकरे कुत्रे ताव मारत असतात, तरी परिसरात डास मच्छरांसह दुर्गंधीयुक्त वास पसरतोय। निवडणुकीच्या प्रसंगी मतदानाची भीक मागण्यासाठी पाया पडत, हात जोडित, तोंड वेंगाळत भोळ्या भाबड्या नागरिकांना आश्वासने देतात आणि निवडून आलेत की परिसरात ढुंकूनही पाहायला तयार होत नाही। म्हणून मनपा प्रशासनाने या गोष्टीची समस्या लक्षात घेऊन थोडीशी तरी या परिसरातील नागरिकांची जाण ठेवावी आणि प्रभागात विकासात्मक कामे करून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी प्रभागातील नागरिक करतायत। प्रभागात पक्क्या गटारी, कचरा कुंड्या यांचा अभाव असल्याने नागरिक मनपाकडे सतत तोंडी तक्रारी निवेदने देत आले आहेत, मात्र याची पूर्तता आज पावितो मनपा प्रशासनाने केली नाही। म्हणून प्रभागातील नागरिक मनपाकडे न जाता आता माता हिंगलाज वृत्तवाहिनीकडे आपली कैफियत मांडून दखल घेण्याची मागणी करत आहेत व प्रभागात पक्क्या गटारी बांधून स्वच्छता प्रणाली राबवावी असेही प्रभागातील नागरिकांतर्फे सांगण्यात येत आहे।